आगामी 24 तासात दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान निकोबार समुद्रात नैऋत्य मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचं शक्यता हवामान तज्ज्ञांच्या मते वर्तवली जात आहे. पूर्व उत्तर प्रदेश ते तामिळनाडूमध्ये कमी दाबाची द्रोणीय स्थिती व खंडीतद्वारे प्रवाहित होत असल्याचे चित्र दिसत आहे. यासोबतच पंजाब, नैऋत्य राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश या भागात हवेच्या खालच्या थरात चक्राकार वारे वाहत आहे. पुढील 24 तासात विदर्भात कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही, त्यानंतर मात्र 2 ते 4 डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी 3 दिवस विदर्भातील हवामान सर्वसाधारणपणे कोरडे राहील, तर दिनांक 22 ते 24 मे 2023 रोजी विदर्भातील काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपात पावसाची अर्थातच थंडाष्टमची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात हवामान तज्ज्ञ म्हणून कार्यरत यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले. या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे विदर्भात उत्तरेकडून गरम वारे येण्यास सुरुवात झालेली असून येत्या 24 तासानंतर विदर्भात कमाल तापमान 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. तसेच आज कमाल तापमान 42.5 डिग्री सेल्सिअस असून परवापासून ते 43 किंवा 43.5 डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.